दुपारच्या लग्नाला खर्च लागणार आहे तोच मंडप आहे, तोच संध्याकाळी त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला. संध्याकाळी जर ठेवली तर तुमचीही गैरसोय होणार नाही आणि लग्नाला आशीर्वाद देणारे जे लोक येणार आहेत त्यांची पण गैरसोय होणार नाही, कारण लोक रास्ता रोको जाणार आहेत, त्यामुळं मग तुम्हाला लग्नाला आशीर्वाद द्यायला कमी. मराठा समाज, कारण लग्नात काय जात धर्म नसतो, प्रत्येक जातीचा माणूस हे त्या नवरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला येत असतो. प्रत्येक जाती धर्माच्या लग्नाला, मग ती जात कोणती असो, सगळ्या जातीचे लोक एकमेकाच्या लग्नाला जातात, आशीर्वाद देतात नवरदेव नवरीला. त्यासाठी दुपारचे लग्न मराठा समाजासह इतर समाजाच्या सगळ्या बांधवांनी संध्याकाळी ढकलले तर खूप चांगलं होईल, कारण आता नियोजित 3 तारखेचं ठरलेलं आहे, त्यामुळे 3 तारखेचा रास्ता रोको असा झाला पाहिजे की या भारतात असा रास्ता रोको कधीच झाले नसतील, इतक्या ताकदीनं जिल्ह्या जिल्ह्यातल्या लोकांनी 3 तारखेची तयारी करा. दर दिवस यायला तर काही अडचणच नाही, घरातून उठायचं आणि रस्त्यावरती यायचं, दर दिवसचा एकदम सोपा विषय आपण आपल्या गावातून आपण करता ही सोपा विषय, पण 3 तारखेला पुरा जिल्हाच एकत्र यायचा. त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यानं 3 तारखेला त्या रास्ता रोकत लाखोच्या संख्येने शांततेत सहभागी व्हायचे. शांतता काय असती आणि मराठ्यांची शक्तिशाली एकजूट काय असती हे दोन्ही तुम्हाला एकदाच दाखवायचे. 3 मार्चला एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी तुम्हाला राज्यभर हे रास्ता रोको करायचं, त्यामुळं सगळ्यांनी बरोबर 11:30 ते 12 दरम्यानच रास्ता रोको आपला राज्यातला सुरूच झाला पाहिजे जिल्ह्यात, याची खबरदारी सगळ्यांनी घ्यायची. पूर्ण आजपासूनच तयारी लागायची 3 मार्चची सगळ्यांनी, आणि दुपारचे लग्न मात्र आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलेलं आहे. येत्या 3 मार्चला सर्वात मोठा रास्ता रोको राज्यभर करायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आतापासूनच तुम्ही तयारीला लागा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे. सर्वात मोठा रास्ता रोको करायचा आहे आणि त्यासाठी ज्यांचे दुपारचे लग्न आहेत त्यांनी ती संध्याकाळीवर ढकलावीत असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय. काय कुणी केले त्याचे ते काय बाब आहे का ते त्याची माहिती आली आता कालपासून, त्याच कशाला काढता राव, ते विकत घेतलेला आहे, तो विकत घेतलेला आहे, तो ट्रॅप मारलाय. मी काय वाईट केलं असं, चला बोल, चूक केली. 57 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, त्याचा 1.5 कोटी मराठ्यांचा फायदा झाला, चूक केली. मागासवर्ग आयोग गठीत करायला लावला, मी चूक केली. 10% आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं, चूक केली. लोकांचे 33-34 तपासायला लावले, माझा मराठा समाज एक केला, चूक केली. मी काय केलं, मी नाव ठेवण्यासारखं केलं काय, मायबाप मानायला लागलो जनतेला, नाही मानायला पाहिजे मी मायबाप, नाही मानायला पाहिजे. कोकडे संघ येत होता तो कोण आहे, मी त्याला मोजित नाही, तर गिनीत नाही, तो कोण येते. अहो साधा सोपा विषय हो, साधा सोपा, ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनीत नाही कोणी, त्या माणसाला हेड ऑफिसचे मुंबईचे चॅनलचे चॅनल तयार झालेत घंटा घंटा बोलायसाठी.